प्रभात 92 वर्ष म्हणून शतकाकडे आता वाटचाल करतोय, कसं नाते प्रभात काय सर? सर्वप्रथम प्रभातनी 92 वर्षात पदार्पण केलं आहे त्याबद्दल मी प्रभात आणि प्रभातच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. पुण्यामध्ये नावाजलेले काही पेपर आहेत त्यामध्ये प्रभातचं नाव अत्यंत उल्लेखनीय करावं लागेल आणि 92 वर्षात अत्यंत उल्लेखनीय पद्धतीने 92 वर्षात हे पदार्पण करत असताना प्रभातनी कायम योग्य तो आणि निर्भीड पत्रकार म्हणून पत्रकारांचे ह्याच्या क्षेत्रामध्ये प्रभातचं नाव येतो. आणि जर योग्य न्याय जर न्यायालयाचं कोणतं जर पाहिजे असेल तर प्रभात लोक आवर्जून घेतात आणि प्रभातच्या माध्यमातून अनेक लोकांना योग्य दिशा मिळालेली आहे, योग्य ते मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि 10वी 12वीचा विषय असेल किंवा कुठलाही शैक्षणिक विषय असेल तर प्रभातनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा अनेक विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडून प्रभातनी एक चांगल्या गोष्टीला वाचासुद्धा फोडलेली आहे. म्हणून प्रभातला आणि प्रभातमध्ये जेवढे कर्मचारी असतील किंवा सगळे लोक अत्यंत निर्भीडपणे किंवा कुठलाही एकाला न्याय न देता योग्य ती बाजू व्यवस्थित मांडण्याचं काम प्रभातने आत्तापर्यंत केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रभात एक चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये नाव आहे. लवकरच आता 100व्या वर्षात पदार्पण करतो आहे तर आमच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रभातने अशीच यशस्वी वाटचाल करत राहावं अशी प्रार्थना करतो. सर, प्रभातचं एक वाचक म्हणून तर माझं नातं आहेच, परंतु मी एक अग्निशामक दलात आता PRO असल्यामुळे गेल्या 12-15 वर्षामध्ये अग्निशामक दलाच्या ज्या काही विविध बातम्या येतात त्याच्यात प्रभातचा फार मोठा वाटा आहे आणि त्यामुळे आमच्या जवानांनाही काम करण्यामध्ये किंवा अधिकाऱ्यांना हुरूप येतो आणि आम्ही जास्तीत जास्त काम चांगलं ह्या माध्यमातून करू शकतो. त्यामुळे प्रभातचे आम्ही ऋणी आहोत आणि प्रभातचं आत्ता 92 वर्ष आहे, लवकरच शतकोपरी प्रभातने पार करावी आणि अजूनही ते वाढत जावं ते त्यानिमित्ताने वर्धापन दिनाच्याही शुभेच्छा देतो. प्रभातचा 92व्या वर्धापन दिनाच्या मला मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायच्यात. पुण्यातला एक खूप सुंदर पेपर ज्याच्यामध्ये पुण्यातली प्रत्येक बातमी, परिसरातली असेल, समाजातली असेल, महानगरपालिकेतली असेल, शहराच्या समस्यांबद्दल असतील, राजकीय असतील, सर्व प्रकारे प्रकाशित होते. आणि प्रभात पेपर वाचल्याशिवाय पुण्यातली कुठलीही बातमी पूर्ण वाचली असं वाटत नाही. आणि प्रभातची गेल्या 10 वर्षातली जी वाटचाल आहे, जे बातम्यांमधले बदल आहेत, ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. आणि प्रभातसारख्या याच्यात युवकांना प्रमुखाने संधी दिली जाते, युवकांच्या संदर्भातले प्रश्न असतील, त्याच्या संदर्भातले विविध वाटचाली असतील, या मांडल्या जातात. तर प्रभातला माझ्या मनापासून शुभेच्छा. खूप सुंदर, खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम माझ्या वतीनं मी ज्ञानेश्वर रानोरे विभागीय वाहतूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजपर्यंत जसं सहकार्य प्रभातकडून आमच्या STसाठी मिळालं तसंच यापुढंही राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कामगिरीसाठी तुमच्या खूप 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 शुभेच्छा. प्रभात हा एक ठराविक वर्ग आहे, त्याचा वाचक फिक्स आहे. आणि आज जो प्रभातचा 92वा वर्धापन दिन आहे, 92वा वर्धापन दिनाचा खूप खूप शुभेच्छा. आणि मला या ठिकाणी माझ्या आयुष्यात इथं येण्याचा पहिल्यांदा योग आला, त्याबद्दल मी स्वतःलाही धन्यवाद म्हणतो आणि सर्वांना शुभेच्छा.